नमस्कार, माझं नाव राहुल सुभाष दुडे. माझ्या शाळेचे नाव आहे न्यू इंग्लिश स्कूल कोळवण आणि मी माझ्या प्रकल्पाचे नाव आहे औषध फवारणी पंप. हा आपल्याला जर पंप घ्यायचा म्हणलं तर आपल्याला 4 ते 5 हजार रुपयापर्यंत घ्यायला लागतो आणि आपण शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे तर आपण तर धान्य पिकवतो आणि फळबागायतही करतात काही जण. आपल्याला जर पंप घ्यायचा म्हणलं तर 4 ते 5 हजार रुपयापर्यंत भरतो, पण मी हा पंप 300 रुपयात घरगुती पद्धतीने बनवला आहे आणि हे सर्व वेस्टेज मटेरियलपासून बनवलेलं आहे. हे सर्व मी जे घरात वाया गेलेले साहित्य होते त्याच्यापासून मी हे बनवलेले आहे. हा एक रिकामा ऑइलचा डबा आहे, त्याला 2 मी होल मारले आहेत आणि त्याला 2 वॉल बसवले आहेत आणि एक हवेचा पंप आहे. परत त्याला एक स्प्रेचे नोजल बसवलेले आहे. आणखी एक पी व्ही सी पाईपचा तुकडा आहे, त्यात आतमध्ये 2 एक वाये म्हणजे आपला एक छोटासा पाईप बसवलेला आहे आणि त्याला मी लिव्हरने ट्रिगर केलेला आहे. मी आता हे तुम्हाला ऑपरेटिंग करून दाखवतो. यामध्ये हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे आतमध्ये प्रेशर ज्या खूप प्रमाणात वाढला जातो. आतमध्ये हवेचा दाब निर्माण झाला, हवेचा दाब आतमध्ये जास्त प्रमाणात झाल्यामुळे हा पूर्ण आपण सील डबा घेतलेला आहे, त्यामुळे त्यातनं हवा बाहेर जात नसते. त्यामध्ये हवेचा प्रेशर जास्त झाल्यामुळे पाणी पुढे ढकलण्यासाठी मार्ग नसतो. पण मी इथे एक हॉल मारलेला आहे आणि त्यात एक वॉल लावलेला आहे, त्या वॉलमधनं आपण फक्त पाणी पुढे जाते. ही स्टिक मी मागच्या वर्षी प्रकल्प केलता की फळ तोडणी, उंच झाडावरील फळ तोडणी यंत्र, तर ते आपण जे औषध मारतो त्याला स्टिक छोटीशी असती, तेवढी स्टिक असती व त्याच्यामुळे फवारल्या गेल्यामुळे आपलं ते तोंडावर औषध येतं. म्हणून मी हे औषध लांब दूर उडण्यासाठी मी हे केलेलं आहे आणि याच्यामुळे आपल्याला पाहिजे एवढं थोड्याशा प्रमाणात तिथे औषध पडतं. जर जास्त औषध पडलं तर आपण पाहतो की तिथं पिकं जळतात, खराब होतात किंवा त्याच्यावर रोग जातो. म्हणून मी हे बनवलेलं आहे आणि याने आपण थोड्याशा प्रमाणात आणि कमी प्रमाणात त्यातनं औषध बाहेर पडतं. हे मी उंच झाडावरील फळ तोडणी यंत्र बनवले होते त्याच्यापासून मी हे बनवलेलं आहे. हा ट्रिगर मी आपला डीपीला स्विच असतो त्याच्यापासून मी हा ट्रिगर बनवला आहे आणि पुढे नोजलला ते अटॅच केलेलं आहे. धन्यवाद. बस.